na 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 na. अहो तुम्ही आज खूप छान दिसताय हो. मी रोजच छान दिसतो. आणि मी कशी दिसते? अर्ज किया है. अर्शद 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 इर्शाद असतं ते. हा माहिती आहे. इर्शाद इर्शाद अर्ज किया है. सुंदर दिसतीये तू आज, माझी सांगायची गरज काय? सुंदर दिसतीये तू आज, माझी सांगायची गरज काय? तुझं तोंड तू आरशात पाय, कारण ते निव्वळ पावडर लावलेल्या डुकरावांनी दिसत हाय. तुम्ही ना माझं कधी कौतुकच करत नाही. युअर लेग घाणेरड माणूस. माय फादर टोल्ड मी नको करू लग्न, बट आय एम येडे. मारली जकिन युअर प्रेमात. व्हॉट ए इंग्लिश. व्हेरी गुड इंग्लिश इज युअर. आपण चुकत काढव. जेवायला बनवलंय ना आज? येस. काय बनवलंय आज जेवायला? देर सम भात. आय ऍडेड सम मसाले, कांदा बारीक कापके, जिरे, सम ऑइल अँड ओर सम मसाले अँड हल्विंग इट प्रॉपरली अँड न्यू डिश इज रेडी फॉर माय डिअर हस्बंड. बाबा शांतीने आज काहीतरी इंग्लिश डिश बनवली माझ्यासाठी. पण शांती मला ती डिश तर आवडली म्हणजे नावानी, पण ती कळाली नाही. मला ते मराठी मध्ये तिचं नाव सांग ना मराठी मध्ये त्या डिशला काय म्हणते नेमकं, जी तू माझ्यासाठी बनवली आज स्पेशल. यू आर लेड आणि माणूस. नॉट कळिंग माय इंग्लिश. नाही बर ठीक आहे ना, मग नाही कळत इंग्लिश तर. पण सांग ना ते मराठी मध्ये काय म्हणते त्या डिशला. फोडणीचा भात बनवलाय. फोडणीचा भात बनवलाय मग त्याच्यासाठी एवढं सगळं असं इंग्लिश मध्ये सांगायची काय गरज होती? तुम्हाला कळायला नको का की मला इंग्लिश एकदम चांगल्या पद्धतीने येते. शांतीबाई तुला नाही येत का इंग्लिश? काऊन त्या इंग्लिशच्या मुळावर उठली आहे? काऊन त्या इंग्लिशची आई बहीण तू एक करत असती बर का? तुला काय आकली का पत्ता आहे का नाही? तो बापानी ना खरंच माझ्या डोक्याला ताण करून ठेवलाय. त्यांच्या डोक्याचा ताण तर मिटला पण माया माथी मारून दिला. आणि तू उठ आता, पहिले त्या फोडणीचा भात घेऊन उठ. शांती तुझ्या हाताला चव आहे राव. पण वेल आय एम युअर सुग्रण बायको. वय ग माझी सुग्रण बायको. बर जानू ऐका ना, मला ना आज तुमच्यावर लय प्रेम येतय. नीट बघ, संडास वगैरे आली असेल तुला. तुम्ही ना नॉट रोमॅन्टिक, नेहमी वंगळच बोलिंग. वंगळ बोलिंग कौन? तू त्या इंग्लिशच्या मुळावर उठली पण कोणास ठाऊक. आज तुम्ही ना लय हँडसम लुकिंग दिसताय. क्लिअर क्लिअर सांग ना, शॉपिंग साठी पैसे पाहिजे म्हणून. होय लागताय मला पैसे. द्या पैसे. पैसे नाही माझ्याकडे. केव्हा असतो तुमच्याकडे पैसे? जेव्हा केव्हा मला पैसे लागतं तेव्हा तर तुमच्याकडे पैसेच नसतात. जेव्हा केव्हा मला काही घ्यायचं असलं तुमच्या जेवणात येतो. ओ शांती अंबानी. अंबानी नाही आपलं सरनेम. मग कसं शॉपिंगची डिमांड करती? हे तर माहिती ना तुला, ना तुझा नवरा अंबानी आहे ना तुझा नवऱ्याचा बाप अंबानी आहे. द्या ना पैसे. आपल्या पाहुण्यांमध्ये ना बारशाचा कार्यक्रम आहे आणि मला तिथे घालायला काहीच नाही. मग माझी पॅन्ट घालून जा. शी बाबा. काय शी बाबा, इथं आपलं स्वतःच दुकान असून माझ्या अंडरवेअरला चार चार भोक पडले तरी मी आपल्या दुकानातून एक अंडरवेअर काढा ना आणि तुला कुठून देऊ शॉपिंग साठी पैसे? तुमची अंडरवेअर फाटली तर तुम्ही माझा पर्कर घालून जा, पण मला शॉपिंगला पैसे द्या ना. बर मला सांग हे बारस नेमकं कोणाच्या पोराचं आहे? अहो तुम्हाला माझी शीला मावशी माहिती ना. अच्छा तुझ्या मावशीला ह्या वयात पोरग झालं? अहो मावशीला नाही पोरग झालं, मावशीच्या शेजारी जे डुगे काकू राहतात ना. अच्छा डुगे काकूला पोरग झालंय? डुगे काकू 56 वर्षाचे. बाबू 56 वर्षाचे असताना पण पोरग झालं? नाही हो, डुगे काकूच्या भावाच्या साल्याच्या मुलाच्या मुलीला मुलगा झालाय, त्याच बारस आहे. बाबू एवढ्या जवळच नातं आहे का आपलं? मग एक काम कर ना, तुझ्या मावशीला कपडे घे, त्या डुगे काकूला कपडे घे, डुगे काकूच्या भावाला कपडे घे, त्यांच्या त्या काय ते साल्याला कपडे घे, त्यांच्या त्या पुरीला कपडे घे, ते ज्याचं बारस आहे त्याला कपडे घे. मग ऐक ना, माया माय बापाला, त्या माय बापाला, तुला मला सगळ्यालाच कपडे घेऊ ना आपण. किती छान आयडिया दिली ना तुम्ही. तू पागल झाली आहे का? संडासात पाय घसरून पडली आहे. एवढ्या दूरचं नातं आहे, तिथं तुला नवीन साडी घालून जायची काय गरज आहे? मंदबिंद आहे काय तू? अगं भोंगा नको तानू, शांत बस. मी नॉनव्हेज खात नसून तुमच्यासाठी नॉनव्हेज बनवून देते. तुम्ही आजारी असले की तुमचे हात पाय डोकं चेपून देते, तुमच्यासाठी नवीन नवीन डिश बनवते, तुम्हाला खाऊ घालते आणि तुम्ही माझे काहीच लाड पुरवत नाही हो. अगं शांत बस. हा 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 देतो शॉपिंग साठी पैसे देतो. द्या. मंथ एंडिंगला देतो. तुमच्या समोर मी किती पण क्राय झाले ना तरी तुम्हाला काहीच गिव्हन टेकन नाहीये.
गिव अँड टेकन, गिव अँड टेकन म्हणजे अडाणी माणूस, गिव अँड टेकन म्हणजे घेणं देणं नाहीये. बर आहे, मी अडाणी माहिती ना तू किती शिकलेली आहे. ओ HSC SSC झालंय माझं. HSC SSC झालंय म्हणे. जा डब्बा घेऊन ये, मला दुकानात जायला उशीर होतोय. आणते याची येडपट साली. ते बारस कोणाचं आणि हाऊस कोणाला, बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवान. येडपट बायका खरं डॉकर पडलेलं राहता बाबा. हे घ्या, आणला का डब्बा? डब्यात काय दिलंय आज? अहो माझी इंग्लिश डिश, सांगू का? हा माहिती माहिती तुझी इंग्लिश डिश, फोडणीचा भात आहे त्याच्यात, कळलं मला. जातो मी. अहो मी तुम्हाला लय मिस करेलो. महिन्याभरासाठी नाही चाललो डार्लिंग, मी संध्याकाळी परत येणार आहे. लवकर या. हा लवकर येतो घरी. डोक्याला ताण कशाला येऊ लवकर घरी? काय काही नाही, येतो म्हणलं लवकर घरी. सोड आता, जातो. आज वातावरण लय थंड आहे. इथं खालून वरून घाम निघू राहिला आणि तू म्हणतो वातावरण थंड आहे. कस्टमरच म्हणतोय मी. अच्छा तसं का? अरे येड्या शॉप उघडून तरी किती वेळ झाला तुला? अर्धा तास पण नाही झाला. अर्धे तासात काय कस्टमरची लाट येईल का आपल्या अंगावर? तुम्ही बसा जरा, मी दुकान आवडतो. हा हा आवर. पण मी तरी काय करू बसून, बिल टॅली करून घेतो एकदा. हस्ताक्षर सुधारलं पाहिजे फक्त पोराचं, बाकी कस्टमर तर लय भारी करतो. गर्मी या रूमाला तुला असा वाच्छड वास कसा येऊ राहिला? ए या रूमाला तुला असा घाण वास कसा येऊ राहिला रे? आहो तुम्ही का त्याने तोंड पुसत काय? मी तर दुकानाच्या रोज काता पुसतो त्याने. अरे जरा डोकं ठिकाणी ठेवून काम करत जाय रे आबी. ये ना काचा पुसतो तू, मला काय माहिती, मला तर वाटलं माझ्या तोंड पुसायचं रुमाले. हा नमस्कार नमस्कार, काय पाहिजे सर? इथं कपडेच भेटता ना, कपडेच पाहिजे. सरांना जरा नाईटी दाखव रे. हो काऊन घालतो काय? तुम्ही तर म्हणले कपडे बघायचे, मग नाईटी पण तर कपड्याचाच प्रकार आहे ना. मला वाटलं तुम्ही असं म्हणले ना फॉर्म मध्ये कपडे, मग मला वाटलं नाईटीच बघायला आले काय. कपडे दाखव, शर्ट पॅन्ट असं का? बरे बरे, आबी साहेबांना जरा शर्ट पॅन्ट दाखव रे. हे बघा, हे घातल्यानंतर एक नंबर वाटेल तुम्हाला. हे घ्या तुमचे कपडे. अरे यार फोनची चार्जिंग संपली आणि चार्जर तर आता यांनाच माहिती असेल, यांनाच विचारते मी. शांती कशाला फोन करू राहिली आता? हा शांती बोल. हॅलो, अहो तुम्ही चार्जर कुठे ठेवलंय मोबाईलच? अग आपल्या बेडरूम मध्ये तो समोरचा छोटा टेबल नाही का, तिथं चार्जर आहे, जरा नीट बघ. बर बर ठेव मग फोन. अरे हे काय इथं चार्जर? मी उगाच यांना त्रास दिला, यांना फोन करून सांगते की सापडलं चार्जर. ही ना शांती, माझी शांती भंग करणारी एक दिवस. हा शांती बोल. अहो चार्जर सापडलं बर का? आणि आता मी ना फोन चार्जिंगला लावते. अच्छा चार्जर भेटलं हे सांगायला फोन केला. हो बर ऐका ना, यांचं नेटवर्क गेलं असेल वाटत. अरे यार लग बोर होतय, मी काय करते यांना फोन करते. हा शांती बोल. अहो लय बोर होतय हो मला. अच्छा तुला बोर होतय म्हणून तू आता मला बोर करायला फोन केलाय का? तुम्ही ना मला कधी समजूनच घेऊ
ओळखत नाही हो. एक काम कर, माझा घरी लॅपटॉप आहे, त्या लॅपटॉप वर काहीतरी बघत बस. ओके चालेल. आज कोण बोर कर राहिली रावी. हा शांती बोल. अहो तुमचं लॅपटॉप खराब झालंय. खराब झालं? अगं काल रात्री तर चालू होतं लॅपटॉप, मी लॅपटॉप वर काम पण केलं. अहो त्याच्या स्क्रीन वर सर्व काळ काळ येतय. काळ काळ दिसतय. अग ते लॅपटॉप ऑन पण करावं लागतं. तिथं ते पॉवरचं बटन दिसतय का? दाब त्याला, त्याच्याने लॅपटॉप चालू होईल. अहो झालं चालू. हा ठेवा फोन. लॅपटॉप तर चालू झालं, पण याच्यात आमच्या लग्नाची सीडी कशी लावू? मला तर लॅपटॉप वापरताच येत नाही. यांनाच विचारावं लागणार आहे. शांती आज कोण डोक्याची आई बहीण एक करू राहिली राव. हा बोल बाई. अहो आपल्या लग्नाची सीडी मी याच्यात कशी लावू? तिथं विंडो दिसतीये, विंडो विंडो उघडा दी. विंडो? बर ठीक आहे, चालू ठेवा फोन. हा उघडली विंडो. उघडली? आता वरती काय दिसतय? पंखा. हा लटक मग त्याला आणि मर. साहेब मला ना असं शर्ट दाखवा जे घातल्यावर ना मग बायकोला कळलंच नाही पाहिजे की मी दारू प्याले. कसं आहे ना मला दारू प्याचं घाण होय. असं शर्ट जे घातल्यावर तुझ्या बायकोला वाटलं नाही पाहिजे की तू पिलेला आहे. अशा शर्टाच्या शोधात तर मी पण आहे. साहेब जरा लवकर शर्ट दाखव, मला जायचंय, मला लागली. हा ठीक आहे ठीक आहे, जा साहेब तिथं जा आणि बघून घ्या. हळूहळू जा जरा. काय दाखवू सर तुम्हाला? ओ साहेब आराला सांगा दे न पिलेलं शर्ट. अरे स्पेशल शर्ट दाखव साहेबाला, स्पेशल वाले. हा हा हे बघा, हे घातल्याच्या नंतर तुम्ही तुम्हाला तुमच्या बायकोला वाटणारच नाही की तुम्ही पिलेले म्हणून. हे नाही हो, हे नाही दुसरं दाखवा. ते दाखव ते. हा हेच ते शर्ट आहे, हेच ते शर्ट आहे. हेच ते शर्ट आहे. इकडा ना इकडा ना, मी घडी घालतो इकडा ना इकडा ना. अर काय चॉईस आहे साहेब तुमची? बरोबर शर्ट आणलं तुम्ही. हे शर्ट जर घालून तुम्ही तुमच्या बायको समोर गेले ना, तुमच्या बायकोला वाटायचंच नाही की तुम्ही पिलेले आहे म्हणून. हे घ्या साहेब पैसे. एवढे पैसे? एवढे पैसे नको साहेब, एकच नोट द्या. हे तीन तीनचं मी काय करणार, एकच नोट द्या. एकच नोट? किती कितीची नोट पाहिजे? 500 ची. 500 ची फक्त? हे एवढे. हा हे पैसे घ्या तुमचे. ओके. आव त्या शर्टला बॅग तर घेऊन जा. नाही नाही मला रस्त्याने घालायचं आहे ते, चाललो मी घरी. आज चांगला मार खाणार आहे बायकोच्या हातचा. लय उकडू राहिलं गडे. आणि त्या ते शांतीचे फोन काही थांबा ना. हा बोल शांती. अहो ऐका ना, आज संध्याकाळी जेवायला काय बनवू? तुला जे आवडतं ना
ते बनवू. अहो नाही ना, आज तुमच्या आवडीने काहीतरी बनवूयात ना आपण. ए बाई, तुला ना सला आठवत पण मला मागच्या वेळेस सगळं आठवतंय. सो तू आहे ना, तुझ्याच मर्जीने बनव काय बनवायचं ते. अहो आज खरंच तुमच्या मर्जीने बनवायचंय. बर मला सांग, घरी कोणता भाजीपाला आहे? घरात फक्त कारलं आहेत. कारलंच आहे ना फक्त? हा मग कारल्याची भाजी कर ना, मला कशाला विचारतीये. ठेव फोन. ठीक आहे, बनवते. अरे खेळत नको बसू, आवर जरा, हाताची स्पीड वाढव. आवडतोय ना हो. हा काय करतो, आवर लवकर. मला असं वाटतं आपल्याकडे डॅमेजचा भरपूर स्टॉक आहे, प्लेन मध्येच पॅन्टी भरावं लागणार आहे. उचला ना लवकर फोन, उचला लवकर फोन. बायकोनं वैताग देणं लावलंय राव, आता कशाला फोन केला. हा बोल शांती. अहो तुम्हाला माहिती का आपल्या घरी कोण आलंय? कोण आलं? हॅलो हॅलो, मला माझा आवाज येतोय का? अग आवाज नाही येत. हॅलो कोण आलं? हॅलो हॅलो, अहो तुम्हाला माहिती का आपल्या घरी कोण आलंय? हॅलो हॅलो, अहो ऐका ना, हॅलो हॅलो. अरे कॉल कट झाला, स्विच ऑफ. काय आलं असेल घरी? चोर बिर तर नसेल घुसले ना घरात? आबी मी घरी चाललो बरं का, आरोही लई घाबरलेली होती आणि तिचा फोन आला होता, कोणीतरी आलंय घरी. मला असं वाटतं चोर बिर शिरले वाटतं घरात. मी जातो बरं का, तू आवरून घे दुकान. चल बाय.